केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून मोदी सरकारमध्ये सध्या मंत्रिपद भूषवत आहेत आणि सूत्रांकडून ही माहिती जी महाराष्ट्राला मिळते सध्या अरविंद सावंत हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. एनडीएमधनं कदाचित शिवसेना बाहेरही लवकरात लवकर पडू शकते आणि तशी घोषणा देखील होऊ शकते. मात्र आत्ताची ही महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या बघतो आहोत. अरविंद सावंत हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. शैलेश तवटे आहेत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं. शैलेश, अरविंद सावंत राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होतीये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अजिंक्य, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जी घटना घडत आहेत, राजकीय घटना, भाजपने सत्ता स्थापन करण्यास दावा या ठिकाणी नाकारलेला आहे, आता शिवसेनेला निमंत्रण आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपल्याला सूत्रांकडून ज्या माहिती मिळते की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं मिळून तिन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे पुढच्या दोन दिवसामध्ये. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या तर शिवसेनेला युती तर तोडावी लागेल. कारण ज्या पद्धतीने हा मित्रपक्ष, दोन मित्रपक्षांनी मागच्या लोकसभेमध्ये काम केलं होतं, लोकसभेनंतर आता विधानसभामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढले होते, त्यामुळे आता जर विरोधी पक्षात, जे विरोधी पक्षांसोबत जाऊन जर सत्ता स्थापन शिवसेना करत असेल तर नक्कीच मित्रपक्ष हा मित्रपक्ष राहणार नाही. त्यासाठी युती ही कायदेशीर अधिकृतरित्या तोडावी लागेल आणि त्यासाठी लोकसभेमध्ये जे शिवसेनेचे खासदार निवडून आले होते त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. महत्वाचं म्हणजे शिवसेनेला एक महत्वाचं खातं देखील, कॅबिनेट खातं देखील देण्यात आलं होतं, ते म्हणजे अरविंद सावंत यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री देण्यात आलं होतं. आणि त्यामुळे ह्या शक्यता ज्या आहेत की अरविंद सावंत येत्या दिवसामध्ये आपलं या मंत्रिपदाचा देखील राजीनामा ते देऊ शकतात आणि त्या हालचाली देखील या आता घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वीच अरविंद सावंत मातोश्रीवर पोहोचलेले आहेत, तिथे देखील उद्धव ठाकरेंशी चर्चा करत आहेत आणि त्यामुळे कदाचित काही वेळानंतर ही भूमिका ते घेतील आणि युती तोडल्यानंतर ते आपला राजीनामा देखील देऊ शकतात. बिलकुल बिलकुल, शैलेश धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.